नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो बघा आज परत एक नवीन विषय घेऊन मी आलेली आहे नेहमीप्रमाणे आपण सर्कल किंवा लंब गोल काढलेला आहे पूर्ण सर्कल नाही येतो थोडासा लंब गोल आहे आणि ब्राऊन कलर वापरलेला आहे आतमध्ये येलो शेड दिले बघा येलो शेडिंग केलं आहे मी आजूबाजूला सगळा येलो कलर दिला स्लीपिंग वेनी थोडंसं येलो आणि मँगो कलरचं कॉम्बिनेशन आपण इथे करणार आहोत रहती आता हे काय काढणार आहे ते तुम्ही ओळखायचं आहे हां बघा आता आता आतमध्ये मँगो कलर दिला स्लिपिंग वेनिक रंग भरतो आहे आपण कॅमडियन ऑइल पिस्टलचा वापर केला आहे सगळीकडे पेन्सिल रबर आपण कुठेही वापरत नाही आहे आणि एकदम कलर चॉक वापरल्यामुळे बघा किती लवकर चित्र पूर्ण होतं आता इथे परत ऑरेंज घेतला बघा थोडासा मी असं डबल शेडिंग केलं आहे येलो मँगो कलर आणि ऑरेंज कलर आता हे दोन डोळ्याचा बाहेरचा भाग काढला आता आतलं बो बोबूळ काढलं आहे बघा आता इथे फुल्या मारल्या बघा ब्राऊन कलरनी कळलं का तुम्हाला हे काय येते काय काढतो आहे आपण पायनॅपल काढतो आहे आपण बघा पायनॅपलला असं असतं ना बघा अशा फुल्या मारायच्या काळा रंग अगदी कमी वापरायचा हां बघा आपण डार्क ब्राऊन किंवा स्किन कलर किंवा त्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर त्याच्याने आपण या फुल्या मारलेल्या आहेत आता याचं तोंड दाखवलं तोंड बघा जरा वेगळं दाखवलं आहे आज मी लाल रंगाचा वापर केलेला आहे बघा असा आकार काढला आणि मग त्याच्यामध्ये स्लिपिंग वेने रंग दिला असं पण तोंड दाखवलं तर त्या पायनापलला आपण नाग डोळे दाखवलेले आहेत डोळे आणि तोंड आणि हात पाय दाखवलेले आहेत बघा आता परत आउटलाईन डार्क करायची डार्क ब्राऊन कलरने बघा या पद्धतीने कॅमडिन ऑइल पेस्टलचा वापर केला आहे आपण आता इथे वरती हिरव्या रंगाने हे असं असतं ना तू वरती पानं असतात ना अननसाला पायनॅपलला ते काढलेत आपण आता त्याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर आणि पॅरेट ग्रीन कलर असं दोन डबल शेडिंग करूया काही ठिकाणी फक्त पॅरेट ग्रीन काही ठिकाणी डार्क आणि पॅरेट ग्रीन असं करायचं तर इथे दोन्ही डार्क कले आता इथे पॅरेट ग्रीन आणि डार्क वापरला बघा डबल शेडिंग केलं इथे म्हणजे तुम्ही चित्र काढता काढता शेडिंग पण शिकताय लक्षात आलं का तुमच्या एकच रंग नाही दोन रंग कसे मिक्स करायचे एकमेकांमध्ये ते पण आता तुम्हाला येत आहे व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून माझे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील मी रोज वेगवेगळा विषय घेऊन व्हिडिओ बनवत असते त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि खूप खूप चित्र काढा आणि कुठेही स्पर्धेला जाताल तेव्हा तुम्हाला बक्षीस हे नक्की मिळणार बघा किती लवकर चित्र पूर्ण होतं आहे कोड नाही कुठे कागद काळा झाला नाही आपला हात बघा मी कसा काढला त्याचा पंजा बघा कसा काढला आता बघा इथे पण असं काढलं आपण बघा ब्राऊन कलरने असा हात काढला तरी चालतो ही कार्टून इमेज काढतो ना आपण पायनॅपलची कार्टून इमेज काढली आपण ही त्याला हात पाय डोळे तोंड सगळं दाखवलं आपण एक पोझिशन सरळ दाखवली एक पोझिशन थोडीशी वाकडी झाली पायाची बघा आता इथे शूज पण आपण लंबगोल काढले पर्पल कलर वापरला आपण तुम्ही इथे शूजसाठी वेगळा रंग वापरला तरी चालेल बाकी सगळं परफेक्शन असंच पाहिजे वरच्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन तिथे काही बदल करू नका शूज फक्त वेगळ्या रंगाचे तुम्ही काढू शकता पण काळा रंग जास्त वापरायचा नाही आहे नेहमीप्रमाणे आता हे शूजला हिल पण दाखवले बघा एक पाय सरळ एक पाय वाकडा असं हे आपलं पायनॅपल म्हणजे अननस याचं चित्र कार्डोन इमेज तयार झालेलं आहे आता आपण इथे काय काढतो आहे बघा परत येलोज कॉम्बिनेशनचं एक फ्रूट आपण इथे खात काढतो आहे आज आपण दोन फ्रूट काढले तिथे पायनॅपल आणि बघा बनाना काढला इकडे केळं काळ्या रंगाची आउटलाईन घेतलेली आपण इथे अगदी लाईट कलर वापरलेला आहे आतमध्ये येलो कलर वापरते मी बघा या पद्धतीने जिथे उभं चित्र असेल ना तिथे थोडा उभा वॉश दिला तर चालतो बरं का पण चित्र जेव्हा मोठं असेल तेव्हा स्लिपिंग वेमध्ये वॉश द्यायचा आता इथे येलो कलर वापरला बघा या पद्धतीने आणि परत इथे आता हा डोळा बघा कसा काढला असा अर्धा काढला आणि त्याच्यामध्ये परत दुसरा डोळा काढला अगदी जवळजवळ काढलेत म्हणून असं काढायचं आता आतमध्ये भूबळं दाखवली दोन अशा प्रकारे हा डोळा तयार झाला वरती भुवया काढल्या म्हणजे अगदी छोट्याशा लाईन्स मारल्या काळ्या रंगाने आता परत आउटलाईन आपण डार्क करतो आहे खाली बघा केळ्याला थोडंसं डार्क काळं असतं की नाही ते काढलं मी आता इथे आता परत आउटलाईन डार्क केली परत इथे वरती काळा रंग थोडासा डार्क करून घेतला आता इथे परत तोंड काढतो आहे बघा आपण या पद्धतीने हे कार्टून इमेज आहे बरं का बनाना आणि पायनॅपलची कार्टून इमेज आपण काढलेली आहे केळं आणि अननस म्हणून त्यांना आपण नागडोळे दाखवतो आहे हातपाय दाखवतो आहे आवडतं ना असं चित्र काढायला तुम्हाला कॅमलिन ऑइल पेस्टलचा वापर केलं आहे आपण सगळीकडे आता इथे फक्त ह्या दोन्ही चित्रामध्ये तू फक्त जे त्यांचे बूट आहेत ना ते फक्त तुम्ही वेगळ्या रंगाचे काढू शकता बाकी सगळं कॉम्बिनेशन सेम पाहिजे मी काढलं आहे त्याप्रमाणे तिथे काही बदल करू नका शूज फक्त तुम्ही वेगळ्या रंगाचे काढू शकता कॅमनिन ऑइल पेस्टलचा वापर केला आहे बघा आपण सगळीकडे या पद्धतीने आता इथे स्लिपिंग वेमध्ये रंग दिला बघा मी आता त्याचे पायाचा जो खालचा भाग असतो की नाही तो काढला बघा काळ्या रंगाने आता तुम्हाला दिसेल मी कसं केलं ते आता परत इथे काळ्या रंगाने दोन रेषा मारल्या आता इथे परत एक रेश मारली बघा म्हणजे खालचा भाग दिसतो त्या शूजचा असं दाखवलं आहे मी तुम्हाला हां आता आता हे परत ब्राऊन कलरने आपण दोन हात काढतो आहे बघा हा पण हात कसा काढला बघा या पद्धतीने चित्र काढा आणि एन्जॉय करा हां फक्त शूजचा रंग वेगळा काढला तर चालेल बाकी सगळं कॉम्बिनेशन सेम ठेवा ओके बाय